साक्री तालुक्यातील दमगाव गावातील सरपंच ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता कोणतीही मानसिक मीटिंग न घेता घरकुलांचा कोणालाही निष्कर्ष न लावता त्यांच्या मनमानी पद्धतीने यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। अपात्र लाभार्थ्यांना पात्र करण्यात आले आहे। ज्या व्यक्तीकडे स्वतःचे पक्के सिमेंट काँक्रीटीकरणचे दुमजली घरे आहे अशा लोकांना देखील या यादीत पात्र करण्यात आलेलं आहे। दमनार गावातील आदिवासी वस्तीत तसे ठेलारी वाड्यातील ग्रामपंचायतकडून कोणतेही संरक्षण करण्यात आले नाही। जे खरोखर लाभार्थी आहेत त्यांचे नाव या यादीत समाविष्ट करण्यात आले नाही। यांना जाणूनबुजून घरकुल योजनेचा लाभार्थ्यापासून वंचित ठेवण्यात आले आहे। तरी सदर बाबीची दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांनी गावात येऊन शहानिशा करावी। जे खरे लाभार्थी असतील त्यांना लाभ द्यावा। याकरिता दमार गावातील ग्रामस्थ व आदिवासी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसे जोपर्यंत साक्री पंचायत समितीचे बीडीओ साहेब आमच्या मनाने ऐकून घेत नाही तोपर्यंत आम्ही पंचायत समितीच्या गेटवरून उडणार नाही अशी भूमिका दमनार गावातील ग्रामस्थांनी घेतली आहे। ग्रामपंचायत दमनार, मी ज्या वार्डामधून निवडून आलेलो आहे त्या वार्डामध्ये जो या ग्रामपंचायतीने जो सर्वे केला त्या वार्डामध्ये एकूण लोकसंख्या 87 असून तिथं फक्त मोजून एक घरकुल आलेलं आहे। त्या घरकुलमध्ये त्यांचे अक्षरशः स्लॅबचे घरे आहेत। तरी ग्रामपंचायतीने आम्ही वेळोवेळी ग्रामसभा घ्या, ग्रामसभेच्या माध्यमातून तुम्ही जे खरोखर लाभार्थी आहेत त्या लाभार्थींना खरोखर या ग्रामसभेमध्ये यादी मंजूर करून तुम्ही ते घरकुल मंजूर करण्यात यावे। आम्ही 1.5 वर्षापासून वेळोवेळी या ग्रामपंचायतीला सांगूनसुद्धा यांनी आमची कोणतीही दखल घेतली नाही व उलटसुलट म्हणतात की तुम्ही काही केलं तर आम्ही पोलीस केस करू असं यांनी धमकवण्यात आलेलं आहे। तरी माननीय बीडीओ साहेबांना विनंती आहे, या केलारी वस्तीमधील जे 780 घरं आहेत त्यांचं फेर सर्वेक्षण करून जे वंचित बांधव आहेत त्यांना चौकशी करून त्यांना लाभ देण्यात यावा अशी मी साहेबांना नम्र विनंती करतो। दमनार सदस्य सुरेश गुलाब पवार, मी जेव्हा माझ्या वार्डाच्या लोकांची समस्या घेऊन पंचायत समितीमध्ये जातो तेव्हा सरपंच आणि तिथले जे कर आपले निवडून आलेले सदस्य आहेत सरपंच जेवढी पण बॉडी आहे बाकीचे असे म्हणतात की बा ज्या याद्या आलेल्या प्रस्तुत केलेल्या त्यांचे असू द्या, दोन मजली राहिल्या तरी जाऊ असू द्या, तुमचे नंतर देऊ आम्ही, म्हणजे जे मागासवर्गीय लोक आहेत त्यांचे नंतर देता आणि ज्यांचे दोन मजली आहेत त्यांना आधी खोल्यांचा लाभ देता आणि ते प्रूफसहित 15,000 रुपये चेक आणखी त्यांच्यावर टाकले गेले आणि ते असं म्हणता की आम्ही आधीच हे योजनाचे नामंजूर करून दिले आहे बुवा। आणि जेव्हा आम्ही बीडीओ साहेबांकडं तक्रार अर्ज देतो तेव्हा ते असं सांगता की बुवा ही यादी आम्ही नामंजूर केलेली आहे, म्हणजे आपण जेव्हा दखल घेतो तेव्हा ते लोक सांगता की आम्ही नामंजूर केलेले आहे, एका दिवस आधीच फक्त नामंजूर केलेले आमचे नाही सभा घेता नाही काही घेत। आणि ग्रामसेवक ही कितीतरी दिवस हजर राहत नाही ग्रामपंचायतीला, ग्रामस्थांना खूपच अडचण येते, खूप म्हणजे खूप दलित वस्तीत तर एवढी घाण झालेली आहे। अर्ज दिला तर बीडीओ साहेब म्हणता की बा जर कधी तिथं काही दुसरं काही घडलं व्यतिरिक्त तर जिम्मेदार आम्हीच राहणार सदस्य, तर या लोकांना न्याय कोण देणार बघ। न्याय बीडीओ साहेब म्हणतात तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये तुमचं ते दखल घेतली जाईल, म्हणजे पोलीस स्टेशनाची आम्हाला धमकी दाखवता बीडीओ साहेबसुद्धा, म्हणजे यांचं सरपंच ग्राम यांचं ऐकून आम्हाला पोलीस स्टेशनची धमकी दाखवता, जोपर्यंत इथं CO साहेब येत नाही तोपर्यंत आम्ही इथं आदिवासी सगळे आम्ही आदिवासी वस्तीतले आम्ही सगळे भाऊ बंद आणि बहिणी भगिनी आम्ही इथून हलणार नाही आणि आम्हाला नाही मिळेपर्यंत आम्ही इथंच बसून राहणार अशी मी प्रशासनाला विनंती करून देतो आहे।